मी अक्षता मराठी होममेकरमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात पहिला हॅपी न्यू इयर. अजून न्यू इयर स्टार्ट झालेलं नाही आहे पण हा व्हिडिओ पोस्ट होईपर्यंत न्यू इयर सुरू झालंच असेल. तर तुम्हाला नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तुमचं नवीन वर्ष खूप छान सुखासमाधानाचं आणि समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो हीच देवाचरणी प्रार्थना आहे. आणि ॲक्च्युली आता संध्याकाळची वेळ आहे आणि मी व्हिडिओचा इंट्रो शूट करायला विसरलेली म्हणून मी विचार केला की मी यावेळेस करते. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार, उद्यापनाचा दिवस आहे. तर मी विचार केला की व्लॉग बनवून दिवसातले काही क्षण तुमच्यासोबत शेअर करू. आणि मी आज बनवलेली आहे मस्तपैकी तांदळाची खीर. ती रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. खूप छान अशी तांदळाची खीर बनवून तयार झालेली आहे. आणि आज रणूला पालक पनीर खायचं होतं पण आम्ही पालक पनीर नाही बनवलेलं आहे, आज आम्ही मिक्स व्हेजिटेबल बनवणार आहे. चालेल ना? त्याचं असंच रिॲक्शन असं तो 4 दिवसापासून सांगतोय पालक पनीर बनवायला, पण तो बेत काही होत नाही आहे म्हणून तो रागावलेला आहे. रागावलाय तू आहे ना? खीर खाशील ना? चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. चल. दर गुरुवारची पूजेची स्थापना असते ती मी देवाच्या खोलीत करते, देवाराच्या खाली. पण यावेळेस उद्यापनाचा गुरुवार होता, सर्व लेडीज येतील, त्यामुळे मग विचार केला की हॉलमध्येच करते. आणि मग हे माझे 2 छोटेसे हेल्पिंग हँड मला सगळं सामान तिथून आणून द्यायला मदत करत आहे. माझी दोन्ही मुलं अर्णव आणि रुद्र, त्यांना अशी कोणती जर मी मदत मागितली तर ते करायला नेहमी आतूर असतात. इनफॅक्ट जेवण बनवतानासुद्धा त्यांना मध्येमध्ये येऊन काही ना काही करायचंच असते. अर्णवला छोटीशी पोळी लाटायची असते किंवा रुद्राला काहीतरी मी मिक्स करत असेल, म्हणजे ऑमलेट वगैरे बनवत असेल, तर त्यामध्ये येऊन त्याला थोडीशी मदत वगैरे करायची असते. आणि हे बघून खूप आनंद होतो. तर अर्णवने सगळं सामान मला आणून दिलं देवाच्या खोलीतून सगळं हॉलमध्ये, आणि माझी बऱ्यापैकी खूप मदत झाली. नंतर मग मी रांगोळी काढायला घेतली. मी दररोज अशी दरवाजाच्या समोर रांगोळी वगैरे काढत नाही कारण तेवढा वेळ नसतो आणि रांगोळी काढण्यामध्ये मी एक्सपर्टसुद्धा नाही आहे. पण यावेळेस पूजेचा दिवस होता म्हणून मी विचार केला की एक छोटीशी रांगोळी काढून घेऊया. आणि मी इथे रांगोळी काढायला बसलेली आहे ते अर्णवसुद्धा बसलेला आहे. आणि मला असं वाटतं की मुलं आपल्या कृतीतूनच सगळं शिकतात. एखादी गोष्ट त्यांना बोलून आपण सांगितलेली त्यांना जास्त कळत नाही पण ते कृतीतून शिकतात. मी काही असं करत असताना मुलं जर मध्ये आली तर मी त्यांना अडवत नाही, मी त्यांना करून देते कारण त्यातूनच लहान सहान गोष्टी ते नेहमी शिकत असतात. आणि आपण कोणतंही काम करत असल्यानंतर आपली मुलं आपल्याला मदत करायला नेहमी उत्सुक असतात. याच्यात काही शंका नाही की मुलं जेव्हा आपल्याला मदत करायला येतात तेव्हा आपलं काम थोडंसं वाढतं, पण जर मुलं त्यातून काही शिकत असतील तर ते एक्स्ट्रा काम करायला काही हरकत नाही. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझी रांगोळी काढून तयार झालेली आहे आणि अर्णवचं मास्टरपीस अजून सुरूच आहे. आता मग पटापट पूजेची तयारी करून घेते. आणि हे नारळाला मी मुकुट लावते, हे पितळेचं आहे आणि ते खूप वजन आहे आणि ते एकट्याने बांधून होत नाही म्हणून मग दर गुरुवारी राजमाला अशी मदत करतात ते मुकुट बांधून घ्यायला. आणि ॲक्च्युली उद्यापन काही जणं संध्याकाळी करतात पण आम्ही सगळ्या लेडीज सकाळीच करतो कारण संध्याकाळी नैवेद्याची वगैरे तयारी करायची असते, गाईला वगैरे नैवेद्य घेऊन जायचं असतं आणि मग घाई होऊ नये म्हणून मग आम्ही सकाळीच उद्यापन करून घेतो. तर माझी सर्व पूजेची तयारी वगैरे झालेली आहे, सगळं मांडून वगैरे झालेलं आहे आणि आज आमच्या इकडच्या सगळ्या लेडीजनी ठरवलं की मॅचिंग साडी घालायची. पण त्या साडीवरचं ब्लाऊज माझ्याकडे नाही आहे तर वृषालीकडे ती ब्लाऊज आहे ते आणायला गेले. माझं ब्लाऊज रेडी झालेला नाही आहे तर मग तीच ब्लाऊज घेऊन येते. तोपर्यंत मी विचार करते पोथी वाचून घेते कारण जवळ 10:30 वाजलेले आहे आणि आमच्या इथे सगळे उद्यापन सकाळीच करून घेतात. मग आता थोड्या वेळाने सगळ्या बायका येतील तर तोपर्यंत मी लगेच पोथी वाचून घेते. आणि मी पोथी वाचत असताना अर्णव माझ्या बाजूला येऊन बसतो. त्याला असं वाटते की मी काहीतरी स्टोरी वाचते आणि त्याला इतर लहान मुलांप्रमाणे स्टोरी ऐकण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो. आणि आता 11:30 वाजलेले आहेत आणि सगळ्या बायका आलेल्या आहेत. ही आहे वृषाली, माझ्या मावशीची मुलगी. हिचंच हे ब्लाऊज आहे. माझ्या मामीने आम्हाला साड्या दिल्या होत्या मागच्या आठवड्यामध्ये पण त्याचं ब्लाऊज रेडी नव्हतं. तर सर्वांनी विचार केला की आपण उद्यापनाच्या दिवशी सगळ्या सेम पॅटर्नच्या साड्या घालूया. तर मामी, मी, वृषाली आणि अजून एक माझ्या मामाची मुलगी आहे, तिने आम्ही सगळ्यांनी सेम पॅटर्नच्या साड्या घातल्या होत्या. ही इथे बसली आहे ती माझी मामी, बिना मामी. आणि मी वर्षभरामध्ये खूप काही असे उपवास पकडत नाही, फक्त मार्गशीर्ष महिन्यातले उपवास आणि अंगारक संकष्टीच पकडते. पण हे मनापासून पकडते कारण मार्गशीर्ष महिन्यातले उपवास पकडल्यानंतर मला माहिती नाही, म्हणजे आतूनच मला खूप छान अशी पॉझिटिव्हिटी आणि चांगले वाईब्स येतात. आणि मी 6वीला असल्यापासून हे उपवास पकडते आणि तेव्हापासून मी हे पकडत आलेली आहे.
आणि मला याचं चांगलं फळसुद्धा मिळतं. म्हणजे मी फळ मिळतं त्या हिशोबाने उपवास पकडत नाही, पण मला खूप छान वाटतं हे उपवास पकडल्यानंतर. घरातलं वातावरणसुद्धा खूप छान राहतं. आणि आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आम्ही सगळे गाईला नैवेद्य घेऊन चाललेलो आहोत. आणि मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे गाईचा जो गोठा आहे तो जवळजवळ 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे वॉकिंग डिस्टन्समध्ये. तर आम्ही मग गोठ्याजवळ पोचलेलो आहोत आणि बरोबर गाई गोठ्याच्या बाहेरच होत्या, नाहीतर मग आम्हाला गोठ्याच्या आत जाऊन नैवेद्य द्यावा लागतो. आणि आमच्या गावातच महालक्ष्मीचं नवीन मंदिर बांधलेलं आहे आणि आम्ही तिथे कधी गेलो नाही आहे. ते येताना आम्ही विचार केला की तिकडे जाऊन येतो. हे आहे महालक्ष्मीचं मंदिर, खूप छान असं मंदिर आहे हे. आणि मंदिराच्या समोर इथे ग्रिल होती, ते ग्रिलला लॉक लावलेलं होतं, त्यामुळे आम्हाला तिकडे हळद कुंकू नाही करता आला. आणि देवीची मूर्तीसुद्धा खूप लांब होती, मग लांबूनच आम्ही पाया वगैरे पडला. देवीची मूर्ती खूप लांब आहे. आणि या ठिकाणी आता मी तांदळाची खीर बनवायला घेतलेली आहे. त्यासाठी मी 1 लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तरी चालेल. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, जेव्हा आपण कोणतेही असे प्लास्टिकचे रेडीमेड पॅकेट्स खोलतो तेव्हा त्यावेळेस त्याचा तुकडा न तोडता अशा प्रकारे पॅकेट खोलायचं. आणि कधी जर तुम्ही असा चुकून तुकडा जरी तोडला तरी तो असाच वेगळा डस्टबिनमध्ये न टाकता त्या पॅकेटमध्येच टाकून द्यायचं. याने काय होतं, जे मोठे जे पॅकेटचे तुकडे असतात ते रिसायकल होतात, पण छोटे छोटे तुकडे तसेच पर्यावरणात राहून जातात. म्हणून ज्यांना माहिती नसेल त्यांना मी छोटीशी एक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे मी बासमती तांदूळ घेतलेले आहेत. तुम्ही कोणतेही तांदूळ घ्या, फक्त तांदूळ घेताना एका गोष्टीची काळजी घ्या की ते तांदूळ नवीन असले पाहिजेत. जुने तांदळाची खीर बनवली तर ती दूध एकदम घट्ट होत नाही, म्हणजे तांदूळ वेगळे आणि दूध वेगळं होतं. त्यामुळे तुम्ही नवीन तांदूळ घेण्याचा प्रयत्न करा. आणि बासमती तांदळाच्या खिरीचा स्मेल खूप छान येतो, त्यामुळे बासमती तांदळाची एकदा खीर बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर ते जवळजवळ 10 ते 15 मिनिटं मी तांदूळ भिजत घातलेले होते. आणि तांदूळ एक दुधाला उकळी आल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे. मी जे बासमती तांदूळ घेतलेले होते ते अख्खे होते, म्हणून ते मी हाताने असे क्रश करते. तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरमधून एकदा ते काढून घेऊ शकता. आणि गॅसची फ्लेम आहे ती लो टू मीडियम ठेवायची आहे. आणि सतत 1-1 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला ढवळून घ्यायचं आहे, कारण जर आपण ढवळलं नाही तर खालून सगळे तांदूळ जे आहेत ते चिकटतील आणि मग खिरीला करपट असा वास येईल. आणि ज्यावेळेस आपण पळीने दूध मिक्स करतो तेव्हा ही बाजूला चिकटलेली साय आहे ती दुधामध्ये मिक्स करायची आणि त्याचबरोबर पळीने तांदूळ थोडेसे क्रश करायचे, जेणेकरून तांदळाचे लहान लहान तुकडे होऊन दूध लवकर घट्ट होण्यास मदत होईल. आणि जोपर्यंत तांदूळ जवळजवळ 70 ते 80% शिजत नाही तोपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तांदूळ ऑलमोस्ट शिजत आलेले आहेत. यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर घालू शकता, तुम्हाला किती गोड किती कमी गोड लागतं त्या हिशोबाने. आणि सुरुवातीला साखर कधीच घालायची नाही, जर तुम्ही सुरुवातीला साखर घातली तर तांदूळ लवकर शिजणार नाही, त्यामुळे ज्यावेळेस ऑलमोस्ट तांदूळ शिजत येतात तेव्हा साखर टाका. त्यानंतर यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि वेलचीपूड टाकलेली आहे. आणि मी केकसाठी माझ्याकडे एक सॅफ्रनचं एसेन्स होतं ते घातलेलं आहे. तुमच्याकडे केशर असेल तर ते केशराच्या काड्या घातलं तरी चालेल, आणि नसेल तरी नाही घातलं तरी चालेल. वेलचीच्या फ्लेवरनेसुद्धा ही खीर खूप छान लागते. आणि साखर घातल्यानंतर पुन्हा जवळजवळ 8 ते 10 मिनिटं ही खीर शिजवून घ्यायची आहे. आणि खिरीचं वैशिष्ट्य असं आहे की जितकी आपण थंड करणार तितकी ती घट्ट होत जाईल, त्यामुळे सुरुवातीलाच एकदम खीर घट्ट बनवू नका. आणि दुसऱ्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवून तर अजून छान लागते. तुम्ही जर कधी बनवली नसेल तर नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल ही खीर. तर आजचा जेवणाचा मेनू तयार आहे. आज राजने मिक्स वेज बनवलेला, मी जिरा राईस, दाल तडका आणि भजी बनवलेली होती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपली काळजी घ्या, धन्यवाद.